श्यामाळी आपण पाहता डिस्को न्यूज. द डिस्को न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. आर्य गुरुकुल शालेय संघटनेच्या वतीने परंपरेनुसार 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आर्य गुरुकुल शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाद्वारे हा सोहळा साजरा करण्यात आला. मायक्रोसॉफ्ट टीमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या घरी राहून हा सोहळा पाहता आला व सहभागी होता आले. यावेळी खऱ्या अर्थाने अखंड देशभक्तीचा खरा हेतू समोर आला. आपला भारत देश विकासाच्या सदैव अग्रेसर आहे आणि नवीन पिढीने देशाला पुढे नेण्याची ही जबाबदारी स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे असे संचालक, व्यवस्थापक, प्राचार्य आणि इतर मान्यवरांनी आपल्या उत्तेजन व प्रेरणादायी विचारांनी मनोगत व्यक्त केले. आत्मनिर्भर भारत हा या वर्षीचा विषय होता. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रामाणिकपणे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर महत्त्वाचे असलेले आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येकजण अलिप्त राहून देखील आत्मनिर्भर आहे हे विद्यार्थ्यांनी विलग्नपणे प्रात्यक्षिकरित्या निदर्शनास आणून दिले. राष्ट्रीय छात्र सेनेने फडकवलेल्या झेंड्याला सलामी देऊन आम्ही यशस्वी होऊ ही देशभक्तीची भावना शक्य तेवढ्या मार्गाने जागृत केली. या सोहळ्याचे गुणवंत विद्यार्थी आणि आर्यगुरुकुल अंबरनाथ विद्यालय यांच्या सहयोगाने नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा मोह पैलू म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि अंमलबजावणी घरी राहून सहभागी होऊन देखील अतिशय मन प्रफुल्लित करणारी होती. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर चमत्कार निर्माण करू शकतो याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. जसे राष्ट्र पुढे जाण्यासाठी पुन्हा सज्ज आहे असा सकारात्मक विचार आणि अपेक्षांनी भरलेला व निभावून नेणारा असा संपूर्ण उत्साही कार्यक्रम आर्य गुरुकुलच्या वतीने साजरा झाला. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. आर्य गुरुकुल अंबरनाथ आज 73वा प्रजासत्ताक दिवस हम मना रहे हैं. जब हम कहते हैं कि प्रजासत्ताक दिवस, दैट मीन्स कॉन्स्टिट्यूशन व्हेन इट वॉज बींग फॉर्म्ड एंड लेड डाउन. द मेन टैगलाइन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, बाय द पीपल, ऑफ द पीपल एंड फॉर द पीपल. लेकिन आज ये हम समझ नहीं पा रहे हैं हमको करना क्या है. तो हम सबको एक दूसरे के तरफ ये करना है वो करना है ऐसा ना कहते हुए हमको ये समझना है कि हमको क्या करना है, हम देश के लिए क्या कर सकते हैं. अगर हम सब अपना पार्ट, अपना योगदान देने लगे तो पूरा देश सारे लोगों के योगदान से बहुत अच्छा बन जाएगा. मेरी यही आशा है, यही सबसे विनम्र विनंती है कि आप अपना ही पार्ट करें. दूसरे क्या करते हैं क्या नहीं करते ये देखने की कोई जरूरत नहीं है. हम अगर अपना पार्ट करेंगे, हम अगर अपना सही करेंगे तो पूरा देश सही करने लगेगा. और बच्चों को मैं ये कहना चाहता हूँ कि बच्चे आगे यू आर द फ्यूचर जनरेशन, यू आर द फ्यूचर सिटीजन. तो आपको बहुत अच्छी तरह से पढ़ाई करते हुए अपने आप को और देश का नाम रोशन करना है. थैंक यू वेरी मच. हैप्पी रिपब्लिक डे. और सर कुछ बोलना चाहोगे? बस अभी जो पेंडेमिक का जो कंडीशन दौर चल रहा है, हम जानते हैं कि सब इसमें अफेक्टेड है, बट जो पढ़ाई को सबसे पिछला दर्जा दिया गया है, मैं पर्सनली ये मानता हूँ कि पढ़ाई को एक्चुअली सबसे आगे रखना चाहिए. क्यों पढ़ाई को आगे रखना चाहिए? ताकि लोग समझ सके, जान सके और इस महामारी से हमको सबको बचाने के लिए जो ज़रूरत है उसके बारे में रिसर्च होना चाहिए. मेडिकल फील्ड में आगे बढ़ सकते हैं लोग और इस पेंडेमिक से हम लोग को उबार सकते हैं. तो मेडिकल चाहे इंजीनियर चाहे कोई भी फील्ड हो, उसको बनाने वाला कौन? तो एक शिक्षक. तो क्यों शिक्षक या क्यों शिक्षा को सबसे आखिरी दर्जा या आखिरी प्लेस में रखा जा रहा है? सो मेरी सबसे विनम्र विनंती है कि प्लीज अलाउ योर किड्स टू कम टू स्कूल. वी आर देयर टू टेक केयर ऑफ योर चिल्ड्रेन. यस, वी विल बी गाइडिंग देम. एंड एजुकेशन अगर सही चला तो देश बहुत सही तरह से आगे बढ़ सकता है. धन्यवाद. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.